नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, सर्वांना खुश खबर. 15 फेब्रुवारी गुरुवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय खास अधिवेशन बोलावलं आहे. 20 फेब्रुवारीला होणाऱ्या या अधिवेशनात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, असंही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा सर्वेक्षण अहवाल आज सुपूर्त करण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारताना आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का बसू देणार नाही असे वक्तव्य 3 वेळा केले आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात अंतरावली सराटीत आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. लाडाने वाढवलेली मुले वृद्ध आईवडिलांना घरातून हाकलून देतात. घरात असले तरी त्यांचा नीट सांभाळ करीत नाही. यापुढे हे चालणार नाही. ज्येष्ठांचा सांभाळ होतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आता तलाठ्यांवर सोपवण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. हद्दबल आईवडिलांनी केवळ तोंडी तक्रार जरी केली तरी त्यांची तातडीने दखल घेतली जाईल. तोंडी तक्रार तलाठी लेखी स्वरूपात घेऊन पुढील कारवाई करतील. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून देण्याचे हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोणीही उपचाराविना राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर येथे दिली. मीरा भाईंदर महापालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. महिला स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन राज्यातील 4 कोटी महिलांची तपासणी केली आहे.